아이! 아이! 룬지! 룬지! 우패하지다 그래. 야야야야야야야. 아이 잘 나오는 날로 둘라. 아이 아디. 아니 매일 아까 매일 하나? 둘라 가서 걸라. 진짜 이런 사람. 룬지. मी म्हटलं होतं ना तुला की तुझं काम होणार आहे. येस, तू म्हटलंस आणि काम झालं. ऍक्च्युली माझी सीडी त्यांच्याकडे आधीच होती, त्यांनी माझा आवाज आधीच निवडला होता. आज फक्त त्यांनी एका फॉर्मॅलिटीसाठी बोलवलं होतं, एक व्हॉइस टेस्ट घ्यायची होती अँड मला हे प्रोजेक्ट मिळालं. ही एक मल्टी स्टारर हिंदी फिल्म आहे, बजेट चांगलं आहे, स्टारकास्ट चांगली आहे आणि इट्स अ हिंदी फिल्म. आणि त्या स्टार्समध्ये आणखी एका स्टारचं नाव जॉईन होत आहे, ऋषिकेश पिटकर. स्टार वगैरे माहिती नाही, पण हा या फिल्मची सगळी गाणी मी गाणार. शिवाय त्यांनी माझ्यासोबत 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट पण साईन केलाय. आणि त्यांच्या येणाऱ्या प्रोजेक्टची पण गाणी मीच गाणार. आणि त्यांनी मला एक सायनिंग अमाऊंट पण दिली आहे, 10 लाख रुपये. किती? अग 10 लाखच चेक दिलाय मला. अरुणजी बघ, आईंना दे आधी आणि त्यांच्या पाया पड बरं. करेक्ट. आई हे मला मिळालेलं खूप मोठं यश आणि तुझा या यशात सगळ्यात मोठा वाटा आहे. तू केलेल्या संस्कारांचा आणि तू माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा म्हणून मी हे यश तुला डेडिकेट करतो. नाही रे बाळा, ही सगळी तुझी तपश्चर्या आहे, तुझ्या तपश्चर्येचं फळ आहे हे. आणि आज जरी तुला हे यश मोठं वाटत असलं ना, तरी तुझ्या यशाच्या शिखराची ही पहिली पायरी ठरू दे. मोठा हो, यशस्वी हो. हा मान माझा आहे ऋषी, तू माझ्याकडे पगार आणून द्यायचास, आठवतंय? आणि तेव्हा आपण किती सुखात जगायचो.